आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. माजी आमदार सुरेश लाड मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत. लाड राष्ट्रवादीतून लढणार नसल्याचं वृत्त. राष्ट्रवादीत राजकीय भूकंपाची शक्यता. आमदार महेंद्र कुर्वेंचा वाढदिवस. अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन. मान्यवरांची उपस्थिती. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 54 उमेदवारी अर्ज दाखल. 45 लाखांची रक्कम कामगारांना पळवली. आरोपीला राजस्थानातून अटक. घर पाण्यामुळे स्वप्नपुटी सोसायटीतील नागरिक हैराण. श्रीवर्धनमध्ये मिरवणूक काढून महावीर जयंती उत्साहात साजरी. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. पक्षातील आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर माजी आमदार सुरेश लाड गेले काही दिवस शांत आहेत. ही वादळापूर्वीची शांतता असल्याचं बोललं जात असून सुरेश लाड मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा कर्जत खालापूर मतदारसंघात आहे. राष्ट्रवादीकडून शेवटची विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केलेल्या लाड यांनी आपण पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचं पक्ष नेतृत्वाला सांगितल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. आपली पक्षात घुसमट होत असल्याचं माजी आमदार सुरेश लाड यांनी अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवलं आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर खारे यांना पक्षाकडून प्रोजेक्ट केलं जात आहे आणि आपल्याला दाबण्याचा प्रयत्न होतोय असे आरोप लाड यांनी उघडपणे केले आहेत. त्यामुळे सुरेश लाड पक्षातून बाहेर पडतील अशा चर्चा गेली काही दिवस मतदारसंघात सुरू आहेत. लाड यांनी मात्र अद्याप असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. काही दिवसांपूर्वी लाड यांनी सहकाऱ्यांची बैठक घेत आक्रमकपणे आपली भूमिका मांडली होती. यावेळी त्यांनी पक्षाचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्यावरही जोरदार प्रहार केले होते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर खारे यांच्यासह अनेकांना लाड यांच्या टीकेचे धनी व्हावे लागले होते. लाड यांच्या आक्रमक भूमिकेनं राष्ट्रवादीत भूकंपाची परिस्थिती होती. त्यानंतर सुधाकर खारे यांनी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतींना उपस्थित राहिलेल्या खासदार सुनील तटकरे यांनी लाडांना भेटणं टाळलं होतं. त्यामुळं या दोन नेत्यांमधील दरी रुंदावल्याचं चित्र समोर आलं होतं. आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधताना आपल्याला एकदा विधानसभेची निवडणूक लढवायची इच्छा असल्याचं सुरेश लाड यांनी स्पष्ट केलं होतं. पक्ष नेतृत्वाकडून आपल्याला दाबण्याचा प्रयत्न होतोय. मागूनही उमेदवारी मिळेल याची खात्री नसल्यानं सुरेश लाड यांनी दोन पावलं मागे येत खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन आपण निवडणूक लढवणार नसल्याचं तटकरे यांना सांगितलं असून अन्य कुणालाही उमेदवारी द्यावी अशी सूचना केल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. सुरेश लाड गेली 40 वर्ष राजकीय आणि सामाजिक जीवनात कार्यरत आहेत. राजकारणातील खास खळगे त्यांना चांगलेच माहीत आहेत. कर्जत खालापूर मतदारसंघातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या तिसऱ्या पिढीसोबतही लाड यांची नाळ जुळली आहे. त्यामुळं लाड यांना नाराज करणं राष्ट्रवादी पक्षाला अडचणी जाणू शकतं. असं असलं तरी पक्ष नेतृत्वाकडून लाड यांच्या मनधरणीसाठी कोणतेही प्रयत्न गेल्या काही दिवसात न झाल्यानं लाड असले काय आणि नसले काय पक्षाला काहीच फरक पडत नाही असा संदेशच देण्याचा प्रयत्न पक्ष नेतृत्वाकडून झाला असल्याचं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खासगीत बोलताना सांगतात. लाड यांच्यासारख्या नेत्याला दुखवू नये असंही अनेक कार्यकर्त्यांचं प्रामाणिक मत आहे. पक्षाचं नुकसान होईल अशी कोणतीही गोष्ट घडू नये यासाठी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत. कर्जत खालापूर मधील पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या भावना प्रामाणिक असल्या तरी लाड आणि पक्ष नेतृत्वामधील दरी इतकी रुंदावली आहे की लाड यांना एकतर बाहेर पडावं लागेल किंवा राजकीय संन्यास घ्यावा लागेल. थोडक्यात काय तर करो या मरो अशी परिस्थिती सध्या लाड यांची झाली आहे. पक्षातील आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर माजी आमदार सुरेश लाड गेले काही दिवस शांत आहेत. ही वादळापूर्वीची शांतता असल्याचं बोललं जात असून सुरेश लाड मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा कर्जत खालापूर मतदारसंघात आहे. सुरेश लाड राष्ट्रवादीमधून बाहेर पडतील असे खात्रीदायक वृत्त असून ते भाजप किंवा ठाकरे गटाचा पर्याय निवडतील अशी शक्यता आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सुरेश लाड पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतील असंही बोललं जात आहे. पक्ष नेतृत्वाची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीतून बाहेर पडून कार्यकर्त्यांचा मेळावा घेत लाड आपली भूमिका स्पष्ट करतील. याच वेळी ते माध्यमांशीही संवाद साधतील असं सूत्रांकडून कळत आहे. 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या सुरेश लाड यांनी अद्याप आपले पत्ते उघडले नसल्यानं सस्पेन्स कायम असला तरी सुरेश लाड मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली.
कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा 7 एप्रिल रोजी वाढदिवस आहे. आमदारांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा पार पडणार असून मतदारसंघात विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय. पोसरी येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी भव्य पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी उद्योग मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्याचसोबत मतदारसंघात दिवसभर विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. दुपारी दिव्यांग बांधवांसाठी अन्नधान्य किट आणि उपयोगी वस्तूंचं वाटप, कर्जत खालापूर तालुक्यातील बचत गटांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शिबिर, महिला बचत गटांसाठी टेंटचं वाटप, कर्जत शहरातील बाळासाहेब भवन या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन, कर्जतमधील नागरिकांसाठी मोफत फिरत्या दवाखान्याचं उद्घाटन असे भरगच्च कार्यक्रम दिवसभर पार पडणार आहेत. सायंकाळी पोसरी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आमदारांचा अभिष्टचिंतन सोहळा आणि पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत. पेण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरिता सोमवारी शेवटच्या दिवशी 54 अर्ज दाखल झालेत. सोमवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. या दिवशी 54 अर्ज दाखल झालेत. शेकाप आणि भाजप दोन्ही पक्षांचे उमेदवार रिंगणात असल्यानं ही निवडणूक रंगतदार होणार आहे. ग्रामपंचायतीसाठी सर्वसाधारणमध्ये महेश पाटील, पूजा पाटील, रविकांत म्हात्रे, आर्थिक दुर्बल घटकांसाठी सुधीर पाटील, तर अनुसूचित जमाती, जोमा दरवडा आणि व्यापारी अडतेसाठी सुहास पाटील, हमाल गटातून काशीनाथ पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत. सहकारी संस्थांमधून निलिमा पाटील, संदेश ठाकूर, सुरेश पाटील, जयप्रकाश म्हात्रे यांच्यासह सहकार सोसायटी 32, ग्रामपंचायत 13, व्यापारी आणि 38, हमाल माथाडी 3 असे 54 अर्ज दाखल झाले असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष काळे यांनी सांगितलं आहे. किरण मांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेण. बातमीपत्रात व्यासले एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा संवाद मराठी लाईव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926962 12 72 76 47 38 54. कल्याण पश्चिमेत राहणारे नरेश अंकलेशा यांच्याकडे काम करणाऱ्या रमेश देवासी याला 25 मार्च रोजी बँकेत भरण्यासाठी 45 लाखांची रोख रक्कम दिली होती. मात्र त्यानं ही रक्कम बँकेत न भरता 45 लाख रुपये घेऊन त्यांनी पळ काढला. नरेश अंकलेशा यांनी महात्मा फुले पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आरोपीला राजस्थान मधून अटक केली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी 2 पथकं तयार करण्यात आली होती. यात आरोपी रमेश देवासी याला त्याच्या साथीदार जगदीश देवासी यांना मदत केल्याचं निष्पन्न झालंय. पोलिसांनी एक पथक राजस्थान आणि दुसरं पथक गुजरात येथे रवाना केलं होतं. यामध्ये पोलिसांनी राजस्थान येथून जगदीश देवासी याला अटक केलं असून चोरी केलेले 41,15,000 रुपये महात्मा फुले पोलिसांनी हस्तगत केलेत. तसंच दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. त्यामध्ये महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये दुसरा एक गुन्हा देखील त्या ठिकाणी दाखल होता. त्याच्यामध्ये एका ज्वेलरची जी रक्कम होती तो त्याच्याच म्हणजे सेवक जो होता किंवा नोकरीस असणं कामास असणाऱ्या व्यक्तीनं त्या ठिकाणी घेऊन तो पसार झालेला होता. ते तो 45 लाख रुपये रोख रक्कम त्या ठिकाणी घेऊन पसार झालेला होता. तर हे हा घटना झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी 2 पथके आम्ही त्या ठिकाणी रवाना राजस्थानला रवाना केलेली होती. राजस्थान या ठिकाणावरून त्याचा जो सेवक फरार झालेला होता त्याचा साथीदार जगदीश भोलाराम देवासी याला त्या ठिकाणी ताब्यात घेऊन त्याच्याकडून जवळजवळ 41,45,000 रुपये आमच्या लोकांनी हस्तगत केलेले आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, कल्याण. पनवेल महानगरपालिकेच्या खारघरमधील स्वप्नपूर्ती सोसायटीमध्ये मागील 5 दिवसांपासून अत्यंत गढूळ पाणी येत आहे. या सोसायटीमध्ये 38 रूम असून जवळपास 10 ते 12 हजारांची लोकवस्ती असलेल्या या सोसायटीमध्ये असे गढूळ पाणी येत असल्यानं नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. गढूळ पाण्यामुळे एका मुलीला रुग्णालयात दाखल केलं असून तिच्यावर उपचार सुरू असल्याचं तिथे रहिवाशांनी सांगितलं आहे. आता खूप आजारी होत आहेत मुलं वगैरे, मुलांना पण झुला बुलट्या वगैरे होत आहेत. सध्या एक मुलगी आजारी 13 वर्षाची, कस्तुरी नावाची,
तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय, कावीळ झाली आहे तिला, तर हे पाण्यामुळेच होत आहे. आणि प्लीज म्हणजे पाणी क्लिअर करा, कारण 3-4 दिवस झाला हा समस्या आहे आणि अजून किती दिवस होईल माहित नाही. सिडकोकडनं पण स्वप्नपोतीचे जे ग्रुप्स आहेत त्याच्यावर येतं की नवीन पाईपलाईन टाकण्यात आली आहे, त्याच्यामुळे असं पाणी घडू येतं. पण त्या गोष्टीला म्हणजे आता 3-4 दिवस झाले, तर आमची अशी अपेक्षा आहे की आता तरी निदान क्लिअर पाणी आम्हाला यावं त्याच्यामुळे. आणि ऑलरेडी मुलांना जुला बोलत्या यांसारख्या गोष्टी होतात. 5 दिवसांपासून येणाऱ्या या कडवू पाण्याची तक्रार नागरिकांनी सिडकोकडे केली आहे, मात्र सिडको याकडे दुर्लक्ष करत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. किती वेळ तक्रार करणार, किती वेळ फोन करणार, तर आता तर ते फोन घ्यायचे पण बंद झाले आणि तक्रार ऐकून घ्यायला कोण आहेत नाही तिथे. आमचे फोन असेच जातात, समजते आहे तसेच आहेत, पाणी खडू यायचं तर येतच आहे. आणि या पाणी खडू यावरती आम्ही किती दिवस तिथे राहायचं, किती दिवस बिना पाण्याचा दुसरीकडे पाणी गरम करून उकळून किती दिवस प्यायचं. आम्ही समस्तकडे कोणच लक्ष देत नाहीये, कोणाकडे जायचं आम्ही. अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. श्रीवर्धन शहरात महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महावीर जयंतीचं औचित्य साधून शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली असून जैन बांधवांनी मोठ्या प्रमाणात या मिरवणुकीत सहभागी होत आनंद साजरा केलाय. श्रीवर्धन शहरातील जैन मंदिरापासून वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक बस स्टँड, सोमसाई नगर या मार्गावरून फिरून पुन्हा जैन मंदिरापर्यंत आली. मिरवणुकीमध्ये जैन समाजातील पुरुष महिला मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने सहभागी झाले होते. आनंद जोशी, संवाद मराठी लाईव्ह, श्रीवर्धन. बातमीपत्रात वैसे इथेच थांबण्याची, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.